माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी इथं उपस्थित माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो, इथल्या लोकप्रिय आमदारांचं भाषण ऐकल्यानंतर आणि त्यांची मतदानाच्या दिवशीच मिरवणूक काढायची खासियत ऐकल्यानंतर मला वाटत नाही देशात कुठला असा एखादा उमेदवार म्हणून उभ्या राहत असेल आणि मतदानाच्या दिवशीच मिरवणूक काढत असेल. हा संजय कदमांचा आत्मविश्वास नाही. हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्यातल्या संजय कदमावर टाकलेला विश्वास आहे, ज्यामुळं एक आमदार उमेदवार म्हणून उभा असताना मतदान झाल्यानंतर मिरवणूक काढू शकतो. काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील. २०१४ लोकसभेच्या निवडणुका, त्या निवडणुकीतलं वातावरण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एकत्र येऊन लढवलेली ती निवडणूक, त्या निवडणुकीचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदींनी केलं. देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून संबंध देशभर ठिकठिकाणी जाऊन सभा घेतल्या. या देशामध्ये एक व्यक्ती 125 कोटी जनतेला एक स्वप्न दाखवत होता. ते स्वप्न होत अच्छे दिनच, स्वप्न होत काळ्या पैशातून 15 लाख आपल्या खात्यावर द्यायचं, स्वप्न दाखवलं होतं महागाई थांबवण्याचं, स्वप्न दाखवलं होतं या देशातल्या तरुणाईला वर्षाला 2 कोटी नोकऱ्या द्यायचं, स्वप्न दाखवलं होतं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं, स्वप्न दाखवलं होतं छोट्या मोठ्या व्यापाऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती आणण्याचं. पण या देशात लोकसभेची निवडणूक झाली, देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या खुर्चीवर मोदी बसले. बसल्यानंतर अच्छे दिन आले. मला वाटत नाही इथं आपल्यापैकी एखाद्या खातेदाराच्या खात्यावर 15 लाख आले असतील. देशातल्या 125 कोटी जनतेची फसवणूक. पण एक फसवणूक जी मी आपण सगळ्यांनी अनुभवली तीही होती कि त्या काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित एक जाहिरात काढत होता. ती जाहिरात महागाईच्या बाबतीत होती. ती आपण टीव्हीवर पाहिली, वर्तमानपत्रात वाचली, मोठ्या मोठ्या डिजिटलवर पण पाहिली. बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार. 2014 ही भाजप आणि सेना या देशातल्या जनतेला महागाई सांगत होती. ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटर पेट्रोल मिळत होत, त्यावेळेस हे भाजप आणि सेनेचे बांडगुळ आपल्याला महागाई फार वाढली म्हणत होते. ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी दाळ मिळत होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे हे लोक बहुत हो गई महंगाई म्हणत होते. आज आमच्या मायमावल्या इथं बसल्या, ज्यावेळेस 2014 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस हे भाजप आणि सेनेवाले आपल्याला महागाई म्हणत होते. अरे तर 2019 मध्ये आता या वर्षी लोकसभेच्या निवडणुका नसत्या तर पेट्रोलनी 100 गाठली असती. आता तुम्ही सांगा,
ज्या मोदींनी जाहीर भाषणात सांगितलं ना खाऊंगा ना खाने दूंगा, मैं एक चौकीदार हूं, मैं देश को लूटने नहीं दूंगा। आता आपल्या आपल्या घरी गेल्यानंतर मोदींनी आपली कशी लूट केली याचा हिशोब तुम्ही लावा। तुमच्यापैकी जर प्रत्येक जण आपल्या मोटरसायकल मध्ये रोज 1 लिटर पेट्रोल टाकत असेल तर मागच्या 4 वर्ष 7 महिन्यात 14 ला मिळणार 50 रुपयाचं पेट्रोल आज 81 रुपयावर गेलंय। 31 रुपये रोज तुमच्याकडून मोदींनी लूट केली, या 4 वर्ष 7 महिन्याचा हिशोब घरी गेल्यावर लावा। जुळला बघितला आणि एवढ्यावर जर रात्री झोप लागली तर मला फोन करून सांगा की झोप लागली। इथं आमच्या मायमावल्या बसतात, अरे आपल्या देशातल्या मायमाऊलीची एक संस्कृती आहे, काटकसर कसरून आपल्या कुटुंब चालवायची आणि केलेली काटकसर आपल्या कुटुंब ज्या वेळेस अडचणीत येत त्यावेळेस त्याच पैशातून आपल्या कुटुंबाची अडचण सोडवायची, आमच्या प्रत्येक कुटुंबातल्या मायमाऊलीची सवय। मी आज तुम्हाला विचारतो, 2014 ला ज्या वेळेस 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, ती टाकी आज 19 ला किती झाली, काय भाव आहे सिलेंडरचा? आपलं सगळं खेड रॉकेल वर का काय किती 960 रुपये। घरी गेल्यावर जरा हिशोब लावा, जर तुम्हाला महिन्याला एक सिलेंडर लागत असेल आणि महिन्याला जर तुमच्याकडून मागच्या 4 वर्ष 7 महिन्यात प्रत्येक महिन्याला 625 रुपयाची लूट तुमच्या घरातून भाजप आणि सेनेच्या सरकारने केली असेल तर पेट्रोलचा सिलेंडरचा आणि आठवड्याला जो आपण घरात किराणा घेतो त्या महागाईचा हिशोब करा की प्रत्येक घराला या भाजप आणि सेनेच्या सरकारने किती लुटले। महागाईच्या नावावर फसवलं, अरे या देशातल्या तरुणाईला वेळ लावला, एका सभेत मोदी उठले आणि देशाच्या तरुणाला आव्हान केलं की मैं नौजवानों से कहता हूं मुझे प्रधान सेवक बना दो, मैं हर साल 2 करोड़ रोजगार का निर्माण करूंगा। मोदींनी सांगितलं 2 कोटी नोकऱ्या मी देणार। त्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तरुणाईला विचारायचं, बाबा आता काय करणार, ही तरुणाई त्यावेळेस जमिनीहून 1.5 फूट उड्या मारून हर हर मोदी घर घर मोदी म्हणायची। दोष त्यांचा नव्हता, दोष मोदीचा होता, दोष भाजप आणि सेनेचा होता ज्यांनी या तरुणाईला स्वप्न दाखवलं की वर्षाला मी 2 कोटी नोकऱ्या देणार। आता आमच्या तरुणाईनी स्वप्न पाहिलं त्या 2 कोटीपैकी 1 नोकरी आपल्याला मिळणार, ती नोकरी मिळाली की छोकरी मिळणार, छोकरी मिळाली की हम दो हमारे दो म्हणजे आपल्या जीवनात अच्छे दिन येणार। तरुणाईला फसवलं, एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या जातीला फसवलं आणि आता मात्र यांना 4.5 वर्षात विकास करता आला नाही, महागाई थांबवता आली नाही, देशातल्या जनतेची लूट केली नोटबंदीच्या निर्णयामुळं। सामान्य माणसाचं या देशातलं कंबरडं मोडलं। एवढंच नाही आता GST मध्ये फरक यांना दिसतोय, आता कुठेतरी यांना वाटतंय की 10% आरक्षण ओपन मधल्या आर्थिक निकषावर शैक्षणिक आणि रोजगाराच्या संदर्भात आरक्षण द्यावं। मोदींनी एवढा मोठा अभ्यास कधी केला की उर्वरित 50% लोकांना फक्त 10% आरक्षण लागणार, 20% लागलं तर। पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे भाजपवाले येतील, सेनेवाले येतील, टीव्हीवर येतील,
मोठे मोठे भाषण करतील, पण ही भाषण पाहायच्या अगोदर जसं आपण कुठलीही टीव्हीवर एखादी जाहिरात एखादी धारावाहिक पाहतो, कुठलाही एखादा सिनेमा पाहतो, त्या सिनेमाच्या वेळेस आणि त्या धारावाहिकेच्या अगोदर एक सूचना येते, सूचना पाहिली का कोणती सूचना? इस धारावाहिक की सभी कथा है, कळालं तुम्हाला? मोदी भाषणाला आले की ही सूचना लक्षात ठेवायची, ह्या बाबाचा आणि आपल्या जीवनाच्या अस्तित्व वस्तुस्थितीचा अर्थार्थी संबंध, हात जोडून विनंती आहे. या महाराष्ट्रात सुद्धा मोदीच्या लाटेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढल्या, कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला 122 जागा मिळाल्या, शिवसेनेला 63 जागा मिळाल्या. निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यानंतर भाजप आणि सेना एकत्र आली. ज्या दिवसापासून भाजप आणि सेना सत्तेत एकत्र आहे त्या दिवसापासून आम्ही विरोधक मात्र एखाद्या चौकात दोन कुत्र्याची जशी भांडण लागतात ती अंगावर जात नाही, एक एकीकून भुकत असतो, दुसरा दुसरीकून भुकत असतो. साडेचार वर्ष झालं या महाराष्ट्रात सत्तेतले दोन पक्ष एकमेकाच्या विरोधात सत्तेत एकत्र राहायचं, राज्यातल्या सत्तेत एकत्र राहायचं, केंद्रातल्या सत्तेत एकत्र राहायचं आणि एकमेकाच्या विरोधात या ठिकाणी बोलायचं हे सरकार नालायक आहे, पहारेकरी चोर आहे, राजीनामे आमच्या खिशात आहेत, सत्तेला लाथ मारू. आणि परवा दिवशी तर शिवसेनेच्या कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना बीड जिल्ह्यामध्ये म्हणले आता युती गेली खड्ड्यात, म्हणलं बरं झालं लवकर कळालं दादा की निकाल लागायच्या अगोदरच उद्धव ठाकरेंना कळालं की आता युती गेली खड्ड्यात. हे खरं आहे की महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळात या युतीला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढंच खरं. मला कळालं की या मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांचे सुपुत्र इथं उभं राहणार आहेत. मला माहित नाही कोकणात पैशाला कदाचित पैसा म्हणत असतील, पण आमच्या मराठवाड्यात पैशाला दाम म्हणते. आणि स्वाभाविक आहे की जर इथं शिवसेनेचा एक मंत्री त्याच्या अयोग्येश पुत्राला इथं उभं करायचा प्रयत्न करत असेल तर ते कामाच्या जोरावर नाही, या मतदारसंघातल्या माहितीच्या जोरावर नाही, फक्त त्या मंत्र्यांचं जे नाव आहे तुम्ही जरी राम म्हणत असाल तरी मी मात्र ते दामदास कदम आहे असंच म्हणेल. आमच्या मराठवाड्यात पैक्याला दाम म्हणतात आणि त्याच्या जोरावरच आज एक मंत्री या मतदारसंघामध्ये स्वतःच्या सुपुत्राला ज्यांनी कधी इकडं जन्मापासून ते आत्ता येत असतील निवडणुकीत उभं राहायचं म्हणून, अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडून या भागाचा काय विकास झाला? अरे ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं, आजपर्यंत अस्तित्व या सेनेचं महाराष्ट्रात जर राहिलं असेल तर या कोकणातल्या माणसाच्या प्रेमामुळे राहिलं. पण कधीतरी कोकणाने कोकणाच्या माणसाने हा विचार करावा लागेल, एवढं भरभरून शिवसेनेला प्रेम देऊन आपल्या पदरी काय पडलं? गेली अनेक वर्ष या भागाचे खासदार गीते, जे केंद्रीय मंत्रिमंडळात उद्योग मंत्री आहेत, मला सांगायला आश्चर्य वाटत की साडेचार वर्ष
वर्ष झाला उद्योग मंत्री असून सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये साधा एक उद्योग आहे, नुसते उद्योग करत बसले. अरे हेच कादर आमचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेलांकडे होतं. भंडारा गोंदियाचे खासदार होते प्रफुल्लभाई. हे खातं संभाळत असताना भेल सारखी मोठी कंपनी भंडारा गोंदियामध्ये आणली, त्या भागातल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण जो झालेला होता तो संपला. यांना मात्र एक साधा उद्योग या मतदारसंघात आला का याचा प्रश्न. आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या निर्धार परिवर्तनाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय हा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे. अरे रायगडावर जाऊन या रयतेचे राजे, हिंद विश्व राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून जिजाऊ मासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महारच्या पुतळ्याला वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा निर्धार केलाय की येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत परिवर्तन करायचं आणि जनतेचं सरकार आणायचं, जनतेला फसवणाऱ्यांना घरी घालवायचं. काय फसवणूक तुमची गेली नाही, जुमलेबाजीचा विषय सोडून द्या. एक एक शब्दाला, एक एक विषयाला आज सामान्य माणसाची फसवणूक या ठिकाणी या दोन्ही सरकारने केली आहे. म्हणून आज या निर्धार परिवर्तनाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आपल्या सगळ्यांच्या या निर्धार परिवर्तनाला आशीर्वाद मागायला आलो. हा आशीर्वाद ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड, त्या रायगडमध्ये पहिल्यांदा आम्ही मागतो आहे. परिवर्तन इथं करायचं आहे आणि हे परिवर्तन आदरणीय तटकरे साहेबांना लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवून या ठिकाणी करायचं आहे. तुमच्या हक्काचा माणूस, तुमच्या कामाचा माणूस आणि खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासाची दृष्टी असणारा माणूस आपण आपल्या या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये पाठवावा आणि या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला आपल्या सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. अल्लाह हाफिज.